केलेला हल्ला आणि मोदी आणि शहा यांनी स्पॉन्सर्ड केलेला हल्ला आहे म्हणूनच सरकार आरोपींना पकडत नसल्याचा आरोप रिपाईचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी अमरावती येथे केलाय. म्हणूनच केंद्र सरकारवर जेएनयूवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा आतापर्यंत शोध घेऊ शकला नाही अशीही टीका जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. महाआघाडीचं सरकार मजबूत असून पुढचे 5 वर्ष हेच सरकार येईल असं सांगून सरकारमध्ये वाटा मिळाला नसला तरी मी नाराज नाही असं स्पष्टीकरण जोगेंद्र कवाडे यांनी दिलंय. तर जेएनयू विद्यार्थ्यांची भेट घेणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचं देखील अभिनंदन त्यांनी केलंय. जेएनयूवर झालेला हल्ला हा मोदी शहा स्पॉन्सर हल्ला होता, आरएसएस स्पॉन्सर हल्ला होता असंच म्हणावं लागेल. आणि त्याच्यामुळे आरोपी जे आहेत, हल्लेखोर जे आहेत, त्याला अजूनपर्यंत दिल्लीच्या पोलिसांनी त्यांना पकडलं नाही. त्यांना अटक करण्याच्याऐवजी, त्याची कारवाई करण्याच्याऐवजी जेएनयूमधील निष्पाप विद्यार्थी ज्यांनी जखमी झालेत, त्या हॉस्पिटलमध्ये अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.